विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. शासन दरबारी 15 मागण्या प्रलंबित असून आज तागायत कोणतीच दखल घेण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया राजकुमार राऊत यांनी व्यक्त केली. या जिल्हा परिषदेनं गेल्या अनेक दिवसापासून आमच्या प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला आज 3 ऑगस्ट या दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेत संपूर्ण जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षकांना रस्त्यावर आणून इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आमच्या प्रमुख मागण्यापैकी महत्त्वाच्या मागण्या गेल्या 6 वर्षापासून ज्या विस्ताराधिकाऱ्यांच्या वर्ग 3 मधून प्रमोशन झालेले नाहीत, केंद्रप्रमुख 119 रिक्त आहेत, त्यांच्या पदोन्नत्या करणं, विशेष शिक्षक विज्ञानच्या जागा भरणं, ज्या अनुषंगानं या सोलापूर जिल्ह्यातील गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतोय या पदोन्नत्या पूर्ण करणं आणि त्याच पद्धतीनं वेतनवाढीच्या संदर्भात राहिलेल्या थकीत वेतन बिलाच्या संदर्भात लातूरहून आलेल्या शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात अशा अनेक प्रश्नाच्या अनुषंगानं आज महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीनं हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये भाग्यश्री सातपुते, नितीन भटकर, अंकुश काळे, महादेव काशीद, बाबासाहेब क्षीरसागर, अशोक पाटील, रमेश घंटेनवरू, सिद्धू सुतार, ज्योती वाघमारे, सुनीता शिंगटे, संगीता देवकते, राजश्री कुबेर, पोपट भोसले यांच्यासह महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती.